नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सोबत महेश तपासे आहेत, प्रसाद लाड आहेत, धनराज वंजारी आहेत आणि आपल्या सोबत अखिल चित्रे आहेत. सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेत पुन्हा एकदा स्वागत करूयात. प्रेक्षकांच्या स्वागताच्या सह मी प्रश्न असा उपस्थित करतोय की धनराज वंजारींनी त्याचं उत्तर द्यायचं आहे. आत्ताच्या कोरोना काळात राजकारण्यांचं वर्तन योग्य आहे का? लोकांना त्याबद्दल राजकारण्यांची चीड येते का? धनराज वंजारी. राजकारणी आणि त्यांच्यातले वादविवाद जे चाललेले आहेत याचा जनतेला राग नाही, तिरस्कार आणि घृणा यायला लागलेली आहे. कारण जनता काय पाहिजे की आमचे प्राण वाचवा. आणि खरंच प्रसाद, परिस्थिती भयावह आहे हे आपल्या राजकीय पक्षाचे जे प्रवक्ते इथं हजर आहेत त्या सगळ्यांना माहित आहे. खरोखर भयावह परिस्थिती आहे. आजपर्यंत असं म्हटलं जात होतं की तडफडून कोणी मेलं का कुठे, नाही. पण आता ते चित्र दिसायला लागलेलं आहे. हॉस्पिटलच्या अगदी व्हरांड्यात आणि बाहेर लोक रस्त्यावर तडफडून मरायला लागलेली आहेत. हे भीती दाखवून सांगण्याचा प्रयत्न नाहीये. बर, पण आपण ते गांभीर्य लक्षात घेता काय केलं पाहिजे याची एक सुक्ती व्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे. आपण माणसं आहोत, उद्या आपण जगलो तर राजकारण आपण करू. बीजेपी करेल, शिवसेना करेल, राष्ट्रवादी करेल, काँग्रेस, आपण करू ना सगळे राजकारण. अरे पण समाज तर जिवंत ठेवा. ही शिवरायाची रयत तडफडून मरायला लागलेली आहे. त्यांच्या वेदना जर तुम्हाला खरंच जाणवत असतील तर या वाहदुकीमध्ये कृपा करून जाऊ नका. ठीक आहे, वाहदुकी निर्माण करण्याचा प्रयत्नही करू नका. ठीक आहे, या चर्चेच्या निमित्तानं राजकीय प्रतिनिधींना आपण प्रश्न विचारणार आहोत. प्रसाद लाड, आपल्यासाठीचा प्रश्न हा पुन्हा एकदा मुद्दा आरोप प्रत्यारोपांकडे जाऊ शकतो, पण प्राप्त परिस्थितीमध्ये मदत करायची प्राथमिक जबाबदारी राज्य सरकारला पार पाडता येते का? नाही, निश्चितपणे. प्रसाद, मगाशा वादविवादासाठी आम्ही देखील खेद व्यक्त करतो. वंजारी साहेबांचा आम्ही आदर करतो. यामध्ये 100% सत्ताधारी पक्ष यामध्ये मार्ग काढू शकतो. मी सकाळी देखील म्हटलं की जेवढ्या 11 कंपनी रेमडेसिवीर भारतात बनवतात त्याच्यापैकी 9 कंपन्यांची कार्यालय मुंबईत आहेत आणि ह्याचा तुटवडा आम्हाला फक्त ऐकायला मिळतोय महाराष्ट्रात आहे. त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आम्ही वेळोवेळी म्हटलं, विरोधी पक्ष असेल, सत्ताधारी असेल, विरोधी पक्षातल्या सत्तेच्या बाहेरचे देखील प्रकाश आंबेडकरांसारखे पक्ष असतील, पण त्या सगळ्यांना, शेतकरी कामगार पक्ष असेल, सर्व नेतृत्वांना एकत्रित करून या महाराष्ट्रामध्ये या करोना सारख्या महासंकटाला आपण तोंड देण्यासाठी एक नियंत्रण समिती तयार केली पाहिजे. राज्यामध्ये जनता रडतेय. मला तुम्हाला मी सांगतो, एक आयबीएनच्या पत्रकाराचा काल फोन आला, त्याच्या एका फोटोग्राफरला हे पाहिजे होतं रेमडेसिवीर, आणि आज प्रेस कॉन्फरन्सच्या आधी त्यांनी मला तो मुलगा 42 वर्षाचा मुलगा वारला हा बातमी दाखवली. ह्याच्यामधनं आमचं देखील मनाला वाईट वाटतंय, परंतु भारतीय जनता पार्टी आम्ही मदतीला तयार आहोत. मी वेळोवेळी सांगतोय, आम्ही लेखी दिलंय, आम्ही मदत करायला तयार आहोत. आम्ही केंद्राच्या माध्यमातून मदत करायला तयार आहोत, राज्य म्हणून मदत करायला तयार आहोत, विरोधी पक्ष म्हणून मदत करायला तयार आहोत. सरकारने आम्हाला सांगावं आम्ही कोणाशी बोललं पाहिजे. ठीक आहे, आपण असं म्हणताय की संवादानं प्रश्न सुटू शकतात, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची जबाबदारी राज्य सरकारवर अधिक असते. अखिल चित्रे आपल्या सोबत आहेत. अखिल चित्रे, एका गोष्टीचा खुलासा आपल्याकडून अपेक्षित करतो की राज्य प्रत्येक टप्प्यावर नव्या नव्या घोषणा करत आहे आणि त्या घोषणांच्या माध्यमातून जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतल्याचं सांगताय. तुम्ही निरीक्षक म्हणून त्यातल्या काही उदाहरणांना समोर आणू शकता क्या की घोषणा आणि वास्तव यातला फरक काय आहे? निर्णय घेत असतात, वारंवार फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घोषणा करत असतात, नवनवीन नोटिफिकेशन काढत असतात, पण त्यांची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी त्यांच्याकडे यंत्रणा आहे की नाही हाच प्रश्न पडतो. कारण FDA त्यांनी सर्कल ऑफिसर नेमलं. काल 17 तारखेला एक नोटिफिकेशन आलं, त्याच्याबरोबर एक यादी जाहीर झालेली आहे. प्रत्येक विभागासाठी सर्कल वाईज डिव्हिजन मध्ये त्यांनी ते सर्कल ऑफिसर नेमलेले आहेत. म्हणजे त्यांना कॉल करायचं हॉस्पिटलमधनं प्रिस्क्रिप्शन घेऊन आणि ते रेमडेसिवीर उपलब्ध करून देतील. उलट आहे इकडे, त्यांना कॉल केला ना तर ते हॉस्पिटललाच प्रायव्हेट CEO ना, म्हणजे हॉस्पिटलचे जे अधिकारी आहेत त्यांना सांगतात आप ही कैसे अरेंज करो. दुसरी गोष्ट, यांनी कुठली तरी लिस्ट जाहीर केली आहे की अमुक अमुक कंपनीजच्या रेमडेसिवीरला अमुक अमुक रेट आहेत, ठराविक रेट आहेत. त्यात सगळ्यात जास्ती रेट 5400 म्हणून दिलेली आहे.
हिटेरो हेल्थ केअर लिमिटेडला, बर ते कुठे अवेलेबल आहे, कुठे 5,000 रुपयात मिळतंय? कोणतरी सरकारचा जबाबदार अधिकारी किंवा मी म्हणतो या राजकीय सत्ताधारी पक्षाचे जे आमदार स्वतः त्यांच्या लोकांना रेमडेसिवीर मोफत वाटण्यात व्यस्त आहेत, मी त्यांना आपल्या माध्यमांना आवाहन करतो, मी त्यांच्याबरोबर जायला तयार आहे, तुमचा कॅमेरा घ्या बरोबर, कुठे रेमडेसिवीर यांनी दिलेल्या लिस्ट प्रमाणे मिळतंय? ठीक आहे, तुमचं वचक नाही आहे सरकार म्हणून, ऑक्सिजन उपलब्ध नाही. महेश जी बोलतात, एक मिनिट. अखिल चित्रे, आपण सत्ताधारी गटाला प्रतिनिधित्व करण्याची संधी देतोय. महेश तपासे, दोन प्रमुख गोष्टी यातून समोर आल्या आहेत. एक, विरोधी पक्ष संवादाच्या साठी आग्रही आहे, आणि दोन, घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीचा योग्य पाठपुरावा सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित आहे. हे जर झालं तर जनतेचे आत्ताचे होणारे हाल वेगानं कमी होतील आणि ते थांबतील सुद्धा. पहिला मी चित्रेंच्या प्रश्नाचं उत्तर देतो. बर, त्यांच्या पक्षाला ग्रामपंचायतीपासून देश पातळीवर सरकार चालवण्याचा अनुभव हा काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेपेक्षा जास्त आहे. त्याच्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन देखील करतो. दुसरे, माझे मित्र प्रसाद जी म्हणाले ते अतिशय योग्य, ही वेळ भांडण करायची नाहीये. सकारात्मक भूमिका ही सगळ्यांनीच घेतली पाहिजे, सरकार असेल, विरोधी पक्ष असेल, आपल्या प्रत्येकाची गरज आहे. कोणालाही बाजूला टाकून ह्या संकटातनं सरकार एकटं बाहेर पडू शकत नाही. मग केंद्रामध्ये आम्ही विरोधात आहोत, राज्यामध्ये ते विरोधात, हा भेदभाव चुकीचा आहे. जी भूमिका आता प्रसाद लाडांनी घेतली अतिशय योग्य, त्याचं मी कौतुक करतो, स्वागत करतो. परंतु आज ह्या ठिकाणी वाद विवाद हा झालाच नसताना मगाशी वंजारे सर जे म्हणाले ते योग्य. आता लोकांना, म्हणजे माझ्याही घरात जातो मी, टीव्ही चॅनलवर जातो, तर ते म्हणतात अरे काय तुमच्या लोकांचं चालू आहे तिथे, हे असे प्रश्न विचारतात तर तुम्ही त्याचं उत्तर देतात. म्हणजे कुठेतरी लोकांना आता आमची अशा प्रकारची ही वाद विवादाची संभाषण बघण्यापासून चीड आलेली आहे. त्यांना वास्तविक खऱ्या अर्थाने आघाडी असेल, त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्ष असेल, विरोधी पक्ष असेल, हे लोकांच्या सेवेसाठी तत्परतेने काय करते एवढंच लोकांना पाहिजे. त्यांना औषध कधी मिळेल, त्यांना बेड कधी मिळेल, त्यांना व्हेंटिलेटर कुठलं मिळेल, त्यांना तेव्हा कुठलं मिळेल, एवढंच लोकांना जाणून घ्यायचं. सत्ताधारी श्रेयवादी सरकार जे फक्त वसुलीमध्ये मग्न आहे, त्यांनी वसुली जरा बाजूला ठेवून सध्या आहे लोकांसाठी रेमडेसिवीरची वसुली करावी. विचारलेलं नाही, 5 मिनिटं जरा थांबा जरा. ह्याच गोष्टीमध्ये हात जोडून मनसे देखील असेल, मनसेने जर मुंबईच्या हॅटकिन इन्स्टिट्यूटच्या संदर्भामध्ये राज ठाकरेंचं पत्र लिहिलंय त्याचं कौतुकच आहे ना, कोण कौतुक करत नाही त्याचं. ही घडी वाद विवाद करायची नाही, ही घडी, ही वेळ लोकांनी एकत्रितपणे येऊन या कोरोनाच्या महामारीवर, संकटावर मात करण्याची आहे. ठीक आहे महेश जी, अत्यंत सकारात्मक रित्या तुम्ही हे सांगायचा आणि मांडायचा प्रयत्न केलात की सगळ्यांनी सोबत आलं पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन आताच्या कठीण प्रसंगामध्ये काम केलं पाहिजे. महेश जी, माझा एक प्रश्न आहे, कृपया ऐका. महेश जी, याच निमित्तानं मग एक छोटासा प्रश्न आपल्यासाठी उपस्थित करतो आणि माझा प्रश्न आपल्याला असा आहे की एका बाजूला तुम्ही सत्तेत आहात हे तर तुम्ही नाकारणारच नाही, त्यामुळे प्राप्त परिस्थितीत सर्वाधिक जबाबदारी तुमच्यावर येते. असं असताना समाज माध्यमांच्या द्वारे खोटी माहिती का पसरवली जाते? लसीकरणाबाबतीत हेच झालं, ऑक्सिजनच्या बाबत हेच झालं, रेमडेसिवीरच्या बाबतीत हेच झालं. जर समजा आपल्याला आपल्या जबाबदारीचं निर्वहन योग्य प्रकारे करायचं असेल तर जनतेची दिशाभूल का? महेश तपासे, तुमचा प्रश्न माझ्याकडे चुकला, कारण मी पण बोलत होतो, तुमचं पण मला ऐकत होतं. परत एकदा जर ठीक आहे, मी प्रश्न आपल्यासाठी परत उपस्थित करतो की सत्ताधारी गटाची सर्वाधिक जबाबदारी असते कारण ते सत्तेत आहेत, जनतेचा पहिला मागण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. अशा वेळेला रेमडेसिवीरच्या प्रकरणामध्ये काय झालं ते आपण पाहिलं, ऑक्सिजनच्या प्रकरणात काय झालं ते पाहिलं, लसीच्या बाबतीत काय झालं ते पाहिलं. प्रत्येक वेळेला दिशाभूल करणारी माहिती आपल्या अनेक मंत्र्यांनी दिली, असं का व्हावं? ऑक्सिजनच्या संदर्भामध्ये, प्राणवायूच्या संदर्भामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी थेट साकडं हे देशाच्या पंतप्रधानांना घातलं. त्यांनी म्हणजे काय म्हणतात त्या आर्म फोर्सेसच्या माध्यमातून, एअरफोर्सच्या माध्यमातून प्राणवायू महाराष्ट्रात पोहोचवा, किंवा तुम्हाला रेल्वेच्या बोगीला एखादा ऑक्सिजन टँक कसं क्रिएट करता येईल, याच्या संदर्भात देखील चर्चा त्या ठिकाणी झाली. आता तुम्ही सांगा, एखादा राज्य अडचणीत असताना केंद्राकडे मदत मागणं चूक आहे का? आणि केंद्रामध्ये जे बसले ते राज्याच्या साठीच बसले आहेत ना, की केंद्र एक स्वतंत्र संस्था आहे आणि राज्य स्वतंत्र संस्था आहे. आपल्या देशामध्ये जी काय राज्यकर्त्यांची पद्धत आहे त्याच्यामध्ये जिल्हा राज्याकडे सांगेल, राज्य असेल केंद्राकडे मदत मागेल, गैर काय त्याच्यामध्ये. तुमचं म्हणणं असं आहे की पालकाच्या नात्यानं तुम्ही केंद्राकडे मदत मागितली. माझा मुद्दा आपल्यासाठी असा होता की ही मदत मागणं गैर नाहीये, पण
मदत केलीच नाही आजवर अशी भूमिका का घेतली गेली असेल त्याच्यावर एक मिनिट महेशजी प्रसाद लाडांसाठीचा हा प्रश्न आहे की मदत मागण्याचा अधिकार प्रत्येक राज्याला आहे प्राप्त परिस्थितीमध्ये मदत केलीच नाही अशी भूमिका का आली असावी प्रसादजी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये काही कागदपत्र असे करून दाखवले ज्याच्यामध्ये भारतापैकी काही ठिकाणी त्यांना ऑक्सिजनचा साठा केंद्रांनी द्यायसाठी मान्यता दिली इतर राज्यामध्ये मग त्यांनी तिकडे पश्चिम बंगाल पासून नॉर्थ ईस्ट पर्यंतच्या काही राज्यांची नावं घेतली कर्नाटक घेतलं गुजरात घेतलं 13-14 राज्याची नावं घेतली याचा अर्थ असा होतो की केंद्र सरकारनी बाहेरच्या राज्यातून राज्याला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी तयारी दर्शवली माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्हाला विमानाने आणण्याची परवानगी द्या आम्हाला असं म्हणायचं आहे जर सगळंच केंद्र सरकारनी करायचं आहे तर मग राज्य सरकारनी काय फक्त हप्ते खायचे का आणि दुसरा गोष्ट असा आहे की ऑक्सिजन साठी गोष्ट बाय एअर आणता येत नाही हे माननीय मुख्यमंत्र्यांना माहिती हवं तिसरी गोष्ट रेल्वेच्या माध्यमातून पियुष गोयलनी कालपासून रेल्वेने ऑक्सिजन आणायला सुरुवात केली आज पहिला टँकर नागपूरमध्ये आला या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगतो डॉक्टर प्रदीप व्यासाने एक पत्र दिलंय एवढं मोठं 25 पानाचं पत्र आहे ज्यामध्ये सर्व आमदारांना त्यांनी ईमेल केलाय की रेमडेसिवीरचा साठा या ठिकाणी मिळेल परंतु एकाही ठिकाणी या ठिकाणी फोन केला असता रेमडेसिवीर मिळत नाही पॅन्डामिक सिच्युएशन मध्ये एखादा अधिकारी किंवा एखादा राजकीय नेता जर लोकांची दिशाभूल करत असेल तर त्या पॅन्डामिक सिच्युएशन मध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे हा नियम आहे मग प्रदीप व्यासवरती गुन्हा दाखल करणार का नवाब मलिकांवरती गुन्हा दाखल करणार का एक मिनिट प्रसाद लाड एकच मिनिट या मुद्द्यावर एकदा सत्ताधाऱ्यांची भूमिका ऐकूयात आणि आपल्याला नवीनही चर्चेमध्ये मुद्दे घ्यायचे आहेत पटकन मुद्दा उपस्थित करतोय तो महेश तपासे यांच्यासाठी राज्य सरकार दिशाभूल करतंय खोटी माहिती जनतेत पसरवतंय या आक्षेपाला आपलं उत्तर काय महेशजी दिशाभूल करायचा धंदा कुठल्या राजकीय पक्षाचा आहे महाराष्ट्रात नव्हे तर देशातल्या सर्व 100% नागरिकांना माहिती आहे धाचा माळ कसं करायचं आणि चुकीचं चित्र रंगवून स्वतःचा राजकीय स्वार्थ कसा साध्य करायचं हा देशात मध्ये कुठला राजकीय पक्ष करतो 100% भारतवासियांना माहिती आहे नवाब मलिक एक जबाबदार मंत्री आहे नवाब मलिक जे काही इंटेलिजन्स आलं त्याच्यातनं कागदपत्राच्या आधारावर त्यांनी केंद्रावर आरोप केले ते आरोप करण्याचा त्यांना अधिकार आहे आणि जर ते आरोप चुकीचे असतील तर बघेल ना त्याच्यावर काय करायचं केंद्र शासन बघेल ना त्याच्यामुळे अशा पद्धतीने दिशाभूल करणं चुकीचं हे करणं हा महाविकास आघाडी सरकारचा अजेंडा आहे नाही आमच्या पक्षाची ती नीती नाही खरं बोलणारे आमचे महाविकास आघाडी सरकारचे घटक पक्ष आहेत महेश तपास यांचा दावा असा आहे प्रसाद लाड की नवाब मलिक यांच्याकडे इंटेलिजन्स आहे त्यांच्याकडे काही गुप्त वार्ता पद्धतीनं माहिती पोहोचली आणि त्या आधारे त्यांनी दावा केला हा पण कायद्याचा भंग आहे गुप्त वार्ता नवाब मलिकांपर्यंत पोहोचली कशी हा देखील प्रश्न आहे दुसरी गोष्ट सन्माननीय प्रवीण दरेकरांनी त्यांना जाहीर आवाहन केलं प्रवीण दरेकर त्यांना म्हणतात कि तुम्ही आम्हाला हे कागदपत्र दाखवा नाही तर राजीनामा द्या दाखवा कागदपत्र तुमच्या इंटेलिजन्स कागदपत्र दाखवा याचा अर्थ इंटेलिजन्स लीक होत आहे कागदपत्र पण दाखवतील याचा अर्थ इंटेलिजन्स लीक होत आहे याचा अर्थ इंटेलिजन्स देण्याचा अधिकार नाही त्यांच्याकडे गृह खात नाही त्याच्यामुळे महेशजी तुम्हाला विधायक गोष्टी कमी माहिती आहेत कारण तुम्ही आमदार बिमदार संकल्प करा आणि तुम्हाला करणार देखील नाही येते वेगळे संकल्प करतात आता मूर्त ऐका महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा नवीन कुठला मुद्दा काढला ते सांगा
अहो ही चर्चा सुरू काय झाली, चाललीय कुठे चर्चा? आता महाविकास आघाडीच्या स्थिरतेची कुठं सुरू झाली? विषय लोकांच्या आयुष्याचा आहे, लोकांच्या बाबतीत राज्य सरकार केंद्र सरकार कितपत जबाबदारीने वागतं हा मुद्दा आहे. अखिल चित्र, याला जोडून काही मुद्दा असेल तर मी आपल्याला 30 सेकंद देतोय. आपल्याला या सगळ्या ह्याच्यातनं काही महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा मिळेल असं काही सत्ताधारी पक्षाकडनं आता मिळालेलं नाही, आपल्या चर्चेतनं पण मिळालं नाही. काल परवाच कालच माननीय महापौर मुंबईच्या त्यांनी असं सांगितलं की ऑक्सिजनचा साठा आम्हाला उपलब्ध झाला होता रायगड जिल्ह्यातनं, पण जेव्हा ते ट्रक इकडे येत होते तेव्हा कोणीतरी अडवलं आणि स्वतःच्या प्रायव्हेट हॉस्पिटलकडे नेलं, म्हणून मग मी फोन केलं आणि मग मी सांगितलं आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना की त्या ट्रकनं जरा प्लीज एस्कॉर्ट करा आणि त्यांना वाशी टोलनाक्यापर्यंत आणून द्या, म्हणजे ते मुंबईला ऑक्सिजन मिळेल. म्हणजे काय वाशीच्या पुढे काय सरकार दुसऱ्या राज्यात आहे का? उद्धव ठाकरे सीएम नाही आहे तिथे, तिकडे त्यांची चालत नाही, सरकार इकडे आहे की कोलॅप्स झालंय याचं उत्तर तरी सत्ताधाऱ्यांनी द्यावं. ठीक आहे, त्याच्यावर काही उत्तर देत नाही, फक्त वेगळंच काहीतरी वांडत बसले तिथे. महेश तपासे, असं काही घडलंय का? 30 सेकंदात सांगता आलं तर फार बरं होईल. मला याची कल्पना नाही. आता चित्र जे म्हणतात मला नाहीये, तुम्ही सामान्य करतो का? मला बोलता येत नाही. प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं, तुम्हाला लिंक पाठवतो, लिंक पाठवतो तुम्हाला, तुमच्या व्हॉट्सअपवर लिंक पाठवतो. काहीच गोष्टीची माहिती नाही तुम्हाला, तुम्हाला काही गोष्टीची माहिती नाहीये. जनतेला जर दिलासा मिळेल त्या कुठल्या गोष्टीची माहिती नाही तुम्हाला? तुम्हाला काही गोष्टीची माहिती नाही. फार मोठा अनुभव, दीर्घ अनुभव आमच्याकडे. अनुभव नसेल पण आम्हाला काम करायची इच्छा शक्ती तरी आहे, तुम्हाला ते पण नाही आहे. महाराष्ट्र नवनिर्माणसेनेचा महाराष्ट्र स्थानिक प्रत्येक हॉस्पिटल बाहेर दिसतोय, दिसतोय जनतेला माहिती आहे. आमची सत्ता रस्त्यावर आहे, तुमची सत्ता तिकडे असून फक्त वसुली करताय. तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण बद्दल बोलायचं तुम्हाला काही हक्कच नाहीये. तुम्ही इकडे लोकांना दिलासा मिळेल याच्याबद्दल काहीतरी बोला ना. तुम्ही बोला याच्याबद्दल काही उत्तर द्या. उत्तर नाही आहे, तुम्हीच भाषण बरोबर करत बसलाय. आमच्या अजिबात प्रश्न आहे. ठीक आहे, मी दोन्ही राजकीय प्रवक्त्यांच्या चर्चेत हस्तक्षेप करतोय, थांबवतोय त्यांना. धनराज वंजारी, महाराष्ट्रातली जी परिस्थिती ज्या वादाच्या पद्धतीनं समोर येते ती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, देशभरात सुद्धा हीच परिस्थिती आहे. ताज्या घडामोडीमध्ये अलाहाबाद हायकोर्टानं उत्तर प्रदेशामध्ये सर्व प्रकारच्या आस्थापना बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. कोर्टाला तिथेही हस्तक्षेप करावा लागलाय. जे राज्य प्राप्त परिस्थितीमध्ये महाराष्ट्रापेक्षा जास्त टेस्टिंग केल्याचा दावा करत होतो तिथे सुद्धा आता वेगानं कोरोना पसरतोय. हीच कहाणी मध्य प्रदेशाची आहे, छत्तीसगडची आहे, राजस्थानची आहे, केरळची आहे. एकूणात देशातल्या व्यवस्थेला सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या राजकारण्यांना झालंय काय? अगदी खरं बोलला तू प्रसाद. राजकारणी ज्या ठिकाणी विद्यमान प्रस्थापित आहेत, केंद्र सरकार केंद्राच्या ठिकाणी आणि मविया सरकार राज्याच्या ठिकाणी, आपापली जबाबदारी विसरून नको त्या गोष्टीकडे लक्ष देणं चाललेलं आहे. वावदुकी जर आपल्या चर्चेची वादविवादाची संपली असेल तर तथ्यात्मक तर्कावर आपण विचार करूया की महाराष्ट्र पुरता आज आपण बोलायचं झालं तर काय नेमकंपणाने घडलंय. आणि माझा दावा आहे की महाराष्ट्र शासनाचा जो कंट्रोल वैद्यकीय आणि पोलीस या दोन प्रशासनावर असला पाहिजे तो तितकासा नाहीये. रात्रीचा झालेला प्रकार जो आहे, फडणवीस साहेब जेव्हा गेले पोलीस स्टेशनमध्ये आणि त्या डीसीपीने सोडून दिलं त्यांच्या बरोबर जाते, याच्यावरून हे दिसतं की आपलं कर्तव्य प्रचुरता ज्या अधिकाऱ्यांमध्ये ताठ करण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये असली पाहिजे होती ती दिसली नाही. त्यांचा आदरपूर्वक सांगायला पाहिजे होतं की आम्ही करतोय. वैद्यकीय प्रशासनामध्ये ते तज्ज्ञ आणि त्या प्रकारचं डाटा अनालिसिस करून निर्णयात्मक शक्ती जी पाहिजे त्या शक्तीचा अभाव दिसतोय. आणि नेमकं याच गोष्टीचा फायदा बीजेपी विरोधी असल्यामुळं केंद्रात असल्यामुळं त्या बरोबर ते उचलत आहे, त्यांचं ते राजकारण करत आहे. धनराज वंजारी, धनराज वंजारी, राजकारणी कोणत्याही क्षणात राजकारण सोडत नाही, तो त्यांचा धर्म आहे. धर्म याचा अर्थ स्वभाव वैशिष्ट्य, या अर्थानं तो शब्द मी वापरला. या स्थितीमध्ये परिपक्वतेची गरज दोन्हीकडून आहे आणि ती परिपक्वता आत्ताच्या घडीला दिसतीये का कृतीतून? तुमचं निरीक्षण 30 सेकंदात, त्यानंतर राजकीय प्रवक्ते आपली भूमिका मांडतील. कृतीतून मला आज तरी ती समावेशक बुद्धी आपल्या दोन्ही तिन्ही चारही प्रकारच्या राजकीय पक्षांमध्ये दिसत नाही. प्रत्येक जण मी कसा व्यवस्थित आहे त्याचं जस्टिफिकेशन देण्यात गुंतलेला आहे आणि दुसरा त्याच्या खोडा काढण्यात गुंतलेला आहे.
प्रश्न असा आहे जसं प्रसाद लाडनी सुचवलं की अशी एक जॉईंट कमिटी असं एक जॉईंट विचार एकत्र बसून सगळ्यांनी केला पाहिजे की खरंच या स्थितीमध्ये आपल्याला काय करणं आवश्यक आहे. पहिल्या ओपनिंग मध्ये जसं म्हणालो तसा हा बायोकेमिकल अटॅक बायोटेररिझमचा अटॅक भारतावर झालेला आहे. तुम्हाला मी दाव्याने सांगतोय 4-5 दिवसामध्ये या देशात काय होतं, काय महाभयंकर प्रलय या बिमारीने घालून टाकलेला आहे ते सगळ्यांना कळेल. काही ठिकाणी आकडे लपवले जातात, काही ठिकाणी दाखवले जातात, कुठं बिभत्स प्रकार आहे ते मुद्दाम दाखवले जात नाही, परंतु परिस्थिती खरोखर चिंताजनक आहे. आणि माझ्या आपण वारंवार अत्यंत कळकळीने ही भूमिका मांडत आहात. यातला एक जो धागा आहे तो चर्चेचा मी पकडतो पटकन, वेळेची मर्यादा असल्यानं दोन्ही राजकीय प्रवक्ते भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या यांना विनंती करतो की कृपया वेळेच्या मर्यादेत उत्तर द्या. 30 सेकंदाचा वेळ आहे. महेश तपासे, पहिल्यांदा आपल्यासाठीचा प्रश्न आहे. एक मुद्दा जो प्रकर्षानं दिसतो तो आहे संवादाचा अभाव. हा संवादाचा अभाव अंतर्गत पण आहे आणि समविचारी म्हणजे आपल्या समोरच्या असलेल्या पक्षांमध्ये पण आहे, सोबतच्या पक्षांमध्ये पण आहे आणि विरोधी पक्षांमध्ये पण आहे. या संवादाच्या अभावाला दूर करण्यासाठी येत्या काळात एकत्रितरित्या जर चालायचं असेल तर पहिलं पाऊल कोण टाकणार? महेश तपासे, आपलं उत्तर सुरू व्हायला पाहिजे. पहिलं पाऊल हे निश्चितच प्रशासनाचं आहे. संवादाचा अभाव आहे असं मी पूर्ण 100% मानत नाही, पण अनेक ठिकाणी असू शकतो. विषय असा आहे की आज 7,000, 65,000, 70,000 आसपास केसेस येऊ लागल्यानंतर स्वाभाविक जी यंत्रणा उभी केलेली असते ती कोलमडते. जे अपेक्षित आकडे होते मागच्या वर्षाच्या एक हिस्टॉरिकल आकडे आपल्याकडे होते त्याच्या पुढे जेव्हा आकडे जायला लागल्यानंतर, आता काल दिल्लीच्या मध्ये पडावं साधारण 25-26 हजारच्या आसपासचे आकडे दिल्लीमध्ये आले, तर कुठलीही यंत्रणा ही स्वाभाविक रूपामध्ये कोलमडणं स्वाभाविक आहे. मग त्याच्यामध्ये डॉक्टर्स असेल, त्याच्यामध्ये बाकीचे प्रशासकीय अधिकारी असेल आणि वेगवेगळे जी आर राज्य शासनाकडनं निघत असताना खालपर्यंत ते जी आर वाचून त्याची अंमलबजावणी करणं, कोर कमिटीला विश्वासात घेणं, सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना मग ते आरोग्य सभापती असेल किंवा बाकीच्या विषयाचे असेल, या सगळ्यांना एकत्र घ्यायला थोडा वेळ लागतो, परंतु उद्दिष्ट फार स्वच्छ आहे. तुम्हाला मी सांगतो कुठल्याही राजकीय पक्ष असेल, मग अगदी भारतीय जनता पार्टी असेल, मनसे असेल, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, सगळ्यांना समाजातली लोक जगवायची आहेत, सगळ्यांना सेवा द्यायची आहे आणि ही वेळ हातात हात घालून काम करण्याची, राजकीय उणीधुणी काढण्याची ही वेळ नाही. ठीक आहे, वेळेची मर्यादा महेशजी, वेळेची मर्यादा आपल्याला थांबवतोय. प्रसाद लाड, आपलं उत्तर अपेक्षित करतो. केंद्रात आपली सत्ता असल्यानं आपली जबाबदारी कमी होत नाही, त्या जबाबदारीचं भान बाळगून महाराष्ट्राच्या बाबतीत काय पद्धतीनं मदतीची अपेक्षा असावी? प्रसाद जी, केंद्रात सरकार आहे हे मान्य आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात देखील देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या सरकारला मदत करायला तयार आहे, हे मी पुन्हा एकदा आपल्यासमोर सांगतो. आपल्याला एक गोष्ट आठवण करून देतो. ज्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्यावेळेला डिझास्टर मॅनेजमेंटचा एक खूप मोठा विषय जनतेसमोर आला होता. त्यावेळेला शरद पवार साहेब विरोधी पक्षात असताना त्या डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीचं चेअरमन शरद पवार साहेबांना केलं गेलं होतं. आज या महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांसारखा नेता, अनुभवी माणूस या राज्याच्या महाआघाडी सरकारचा सर्वे सर्वा आहे. देवेंद्र फडणवीसांसारखा चांगला मुत्सद्दी नेता या महाराष्ट्रामध्ये आहे. राज ठाकरेंसारखा एक चांगला नेता, जनतेमधला नेता, जनतेची भावना असलेला नेता महाराष्ट्रामध्ये आहे. माझी सरकारला विनंती आहे, मी जे सभागृहामध्ये सांगितलं आज तुमच्या माध्यमातून सांगतो, सर्व पक्षांना एकत्रित करून मुख्यमंत्र्यांनी पहिलं तर बाहेर यायला पाहिजे. बर, मुख्यमंत्र्यांनी यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी जनतेला आश्वासित करून सर्व पक्षांना एकत्रित करून याच्यामध्ये मार्ग काढून जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे. ठीक आहे, आपल्या माध्यमातून भावना आहे. ठीक आहे, धन्यवाद. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात. वेळेची मर्यादा असल्याने लक्षवेधीमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.